पवारसाहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडले तिकडे हलून जातात आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचा नव्हता करून काही ताकद देखील त्यांनी दाखवले कारण ते जनताभिमुख लोकनेते होते. कारण म्हटलं जेव्हा आम्हाला कुत्रही विचारत नव्हतं आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागू. इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे. काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचा आणि एवढी ताकद असताना पवारसाहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे. मला एकाने विचारलं की तुम्ही दत्ता बेगांना सगळं ऐकतायचं कारण म्हटलं जेव्हा आम्हाला कुत्रही विचारत नव्हतं आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागू कोणाही पक्षात असेल. पवारसाहेबांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं. त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितली तर ती स्वीकारते आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे. ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना पवारसाहेब मी बरोबर बसलो लगेच न्यूज मग तो त्यांचा एक बॉक्स कॉलम तुम्ही लिहित राहा काही फरक पडत नाही. तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही सुधारला नाही त्यामुळे तुम्ही लिहित राहा.